वडगाव येथे सुरू असलेल्या तुलसी रामायण कथा सोहळ्यात हरिभक्तपरायण रामरावजी ढोक महाराज यांनी भरत भेट व सीताहरण या विषयावर पाचवे पुष्प गुंफले. मावळ प्रबोधिनी व मावळ विचार मंचच्या वतीने तुलसी रामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची सुरुवात आरती सोहळ्याने करण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण सुधा महाराज भोसले, अशोक बापना, पत्रकार बाळासाहेब वाघमारे, गणेश विनोदे, सुदेश गिरमे, किरण म्हाळसकर, गंगाराम ढोरे, पोटोबा महाराज देवस्थान विश्वस्त चंद्रकांत ढोरे, माजी आमदार दिगंबर भेगडे, मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे, भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, देहरोड कंटोनमेंट बोर्ड नगरसेवक रघुवीर शेलार आणि परिसरातील दाम्पत्याच्या हस्ते आरती सोहळा पार पडला. या सभा सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांनीही उपस्थित राहून प्रवचनाचा आनंद घेतला. भरत भेट आणि सीताहरण या विषयावर प्रवचन झाले. नेहमीप्रमाणे भाविक आणि श्रोते प्रवचनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला दिवसेंदिवस प्रवचनाला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. रामायणातील आवडीचा विषय असल्याने त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराजांनी भरत भेट आणि सीताहरण या विषयावर दिलेल्या प्रवचनाची मावळ वर्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली छोटीशी झलक. और कुछ दिन रहने दो, चार दिन सेवा करूंगा, मालिक की झोपड़ी बनेगी तो मुझे आनंद मिलेगा कि मेरे मालिक की व्यवस्था हो चुकी तो स्वयं चला जाऊंगा. नहीं भाई जाओ, मुझे 14 साल रुकना है, अपना संसार देखो. तिथून 4 शिष्य आणि गुहकजीला वापस केलं. आता रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आणि सीता माता यमुना माई लागली. यमुना माईचं खळखळ खळखळ वाहणारं निर्मळ पाणी प्रभूंनी बघितलं आणि प्रथमता रामचंद्र प्रभूंनी यमुना माईला नमस्कार केला. यमुना मातेला नमस्कार केला पण प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या. आता सीता माई आणि लक्ष्मणजी चिंतातूर झाले. विचाराव कसं, कुटुंब प्रमुख रडायला लागला आमदार साहेब तर घरातल्या सगळ्या सदस्यावर आपोआप परिणाम होतो की काहीतरी टेन्शन मधला कार्यक्रम दिसतोय, पप्पा रडतात, आपोआप परिणाम होतो. त्या दिवशी जेवत नाही कोणी. हा ब्रह्मांडाचा मालक रडायला लागला, विचारायचं कोणी. आणि म्हणून सीता माईनं इशारा लक्ष्मणजीला केला, लखन भैया पूछो ना, सरकार रो रहे, क्या तकलीफ है. लक्ष्मणजी सामोरा येतात, भैया तबियत बिघड गई. नाही तो रो रहे क्यों. मग तो हुनके देऊन, भैया पहले दिन जंगल में ऐसे रोने लग गए तो मेरा और भाभी का क्या होगा, 14 साल हमें कौन संभालेगा भैया. लखन आपको अगर रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. मैं नाराज नहीं हूंगा भैया. लखन मैंने आज मां जमुना का पानी देखा तो भरत की याद आई. ऐसा ही श्याम वर्णमाला मेरा भरत है. और जितना जमुना का जल निर्मल है उतना मेरा भरत ही निर्मल है. आज मां जमुना का पानी देखने के बाद मेरे भरत की याद आई. लखन बहुत रो रहे. तरा विचार करा, सगळे जग म्हणतंय मामा की ज्या भरतामुळे श्रीरामाला वनवास झाला तो भरत पहिल्या दिवशी जंगलात यमुनेच्या पाण्याकडे भरताच्या आठवणीनं रडतोय. रामचंद्र प्रभू, सीता माता आणि गुहकजी
यमुना सीतामाई यमुना पार केली, कसेही चालत नाही मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला आहे. हा,